नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम बॅक टू एम पी एस सी ट्रिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चालू घडामोडी प्रश्नोत्तर ही सिरीज आपण सुरू केली होती. या सिरीजमध्ये पुढचे प्रश्न बघणार आहोत. आतापर्यंत जवळपास आपण 101 प्रश्नापर्यंत गेलो आहे. त्यानंतर पुढचे असणारे प्रश्न त्याचं विश्लेषण आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. एम पी एस सी ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन करा. अपडेट नोटिफिकेशन बराच घटक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती व्यक्ती 1 ऑगस्ट 2021 पासून भारताचे 25वे लेखा महानियंत्रक म्हणजे CJA झालेले आहेत. कोणती व्यक्ती आहे की जे भारताचे 25वे लेखा महानिरीक्षक आहेत? सोमाराय बर्मन, एम एल कुमावत, दीपक दास का के विजय कुमार? आता याचं करेक्ट आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. दीपक दास हे भारताचे 25वे लेखा महानियंत्रक झालेले आहेत. पहिला घटक, सीजे हे पद घटनात्मक आहे का? तुम्हाला असं विचारलं, सीजे पद घटनात्मक आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. नाही, ठीक आहे. दुसरा घटक, आता 25 पैकी या अगोदर कोण होतं? सोमाराय बर्मन होत्या. त्या कितव्या होत्या? 24व्या CJA होत्या. सोमाराय बर्मन कितव्या CJA होत्या? 24व्या. आणि या कितव्या महिला होत्या? तर 7व्या महिला होत्या. म्हणजे टोटल 25 लोक आता CJA पदावर गेलेत, त्यातल्या 7 महिला फक्त आहेत, 18 पुरुष आहेत, हे इथं लक्षात घ्या. तर दीपक दास सध्या ते नियुक्त झाल्यामुळे चर्चेमध्ये होते. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती पंजाब क्षेत्रात भारत पाकिस्तान सीमेवरील तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली महिला कमांडर ठरली? म्हणजे पंजाब क्षेत्रामध्ये लक्षात घ्या, भारत पाकिस्तान सीमेवरच्या तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली महिला कमांडर ठरली, त्या व्यक्तीचं नाव काय? इल्मा अफरोज, प्रीतमाल कौर, सोनाली मिश्रा का स्वाती भदौरिया? करेक्ट आन्सर आहे सोनाली मिश्रा. करेक्ट आन्सर काय आहे? सोनाली मिश्रा. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती जम्मू काश्मीर प्रदेशामधलं राजौरी जिल्ह्यातील भारतीय हवाई दलामध्ये नियुक्त झालेली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरली? आता लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, तुम्हाला विचारलंय काय की जम्मू काश्मीरमधून की जी भारतीय हवाई दलामध्ये नियुक्त झालेली पहिली लढाऊ वैमानिक कोण, असं विचारलंय. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर यामध्ये काय असणार आहे ह्या दिलेल्या ऑप्शनपैकी? तर ते असणार आहे माव्या सुदान. माव्या सुदान ह्या काय झालेल्या आहेत? तर जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातले आहेत आणि त्या भारतीय हवाई दलामध्ये प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरलेल्या आहेत. परंतु तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, भारतीय हवाई दलातल्या प्रथम महिला लढाऊ वैमानिक कोण, म्हणजे तुम्हाला जम्मू काश्मीर न देता नुसतं प्रथम कोण आहेत भारतीय हवाई दलामधल्या पहिल्या लढाऊ वैमानिक, तर तुमचं उत्तर असणार आहे भावना कांत. कारण भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघींनी प्रशिक्षण सुरू केलं होतं आणि MiG-21 Bison, कोणतं विमान होतं? MiG-21 Bison या विमानावरचं प्रशिक्षण भावना कांत यांनी सर्वप्रथम पूर्ण केलं. ते केलं होतं 22 मे 2019 पूर्ण, आणि 22 मे 2019 पूर्ण केल्यामुळं त्या पहिल्या ठरल्या. मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी ह्या नंतरचे आहेत, हे लक्षात घ्या. तर भावना कांत हवाई दलातल्या प्रथम महिला लढाई वैमानिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेनं जगातलं पहिलं बुलेट प्रूफ हेल्मेट विकसित केलं? बुलेट प्रूफ हेल्मेट कोणत्या संस्थेनं विकसित केलं? भूदल, नौदल, हवाई दल? भूदल, हेल्मेट म्हणतोय म्हणजे भूदल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोण राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेच्या प्रथम महिला प्रमुख आहेत? UNCTAD ही संस्था म्हटलेलं आहे, ठीक आहे. UNCTAD या संस्थेची स्थापना कधीची आहे? आता पहिला घटक लक्षात घ्या, ही स्थापना झाली होती 1964 जागतिक व्यापाराला नियंत्रित करण्यासाठी, जे युनायटेड नेशननं संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेची स्थापना 1964 केलेली होती, हे घटक लक्षात घ्या. आणि 1964 पासून आता 2021 पर्यंत पहिल्यांदा महिला प्रमुख झालेत, त्यामुळे ही न्यूज चर्चेतला आहे. उत्तर काय असणार आहे? मिशेल बॅचलेट आहे का? रिबेका ग्रीनस्पॅन आहे का? दामी लोला ओडू फो आहे का? का डिमेसिया याट आहे? तर रिबेका ग्रीनस्पॅन हे नाव लक्षात घ्या. रिबेका ग्रीनस्पॅन ह्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जे व्यापार व विकास परिषद आहे त्याच्या पहिल्या महिला प्रमुख झालेल्या होत्या, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. तसं युनायटेड नेशनचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघ महासभा, कारण युनायटेड नेशनचे एकूण 6 अंग आहेत, त्यातला जनरल असेंब्ली एक महत्त्वाचा घटक आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा म्हटलं जातं. याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? नवीन अध्यक्ष तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत आणि नाव विचारले, तर इथं लक्षात ठेवा करेक्ट आन्सर आहे अब्दुल्ला शाहिद. अब्दुल्ला शाहिद यांची संयुक्त राष्ट्रसंघाचं जी महासभा आहे याचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. मालदीवचे विदेश मंत्री येते, मालदीवचे विदेश मंत्री, हे लक्षात ठेवा.
मालदीवचे विदेश मंत्री. आता दुसरा घटक तुम्हाला असं म्हटलं युनायटेड नेशन दिलंय. ओके, युनायटेड नेशनची स्थापना कधीची? उत्तर असणार आहे तुमचं 24 ऑक्टोबर 1945. 24 ऑक्टोबर 1945, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण? अरुण मिश्रा, प्रफुल्ल चंद्र पंत, ज्योतिका कालरा, ज्ञानेश्वर मनोहर मुलाय. तर तुम्हाला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष विचारलं तर उत्तर असणार आहे अरुण मिश्रा. कोण आहेत? अरुण मिश्रा. ओके, आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सध्या चर्चेमध्ये होता कारण 2019 त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली. 2019 अमेंडमेंटनुसार महत्त्वाचा घटक काय येतो की अगोदर ह्या अध्यक्षांचा किंवा सदस्यांचा जो कार्यकाल होता तो 5 किंवा वयाची 70 वर्ष होता. पण 2019 ज्या अमेंडमेंटमुळं हा काय झाला, 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत या अगोदर जो घडेल तो झालेला आहे. म्हणजे 2019 अमेंडमेंटमधला हा पहिला घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे चर्चेतला. तुम्हाला जर आता विचारलं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ काय, तुमचं उत्तर असलं पाहिजे 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत जो आहे तो असणार आहे, हे लक्षात घ्या. आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा मूळ कितीचा आहे? 1993 आहे. त्याचं मुख्यालय कुठे आहे विचारलं तर नवी दिल्ली आहे, नवी दिल्ली. आणि हा कायद्यानं तयार झाला याचा अर्थ ही वैधानिक बॉडी आहे, संविधानिक नाही, वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, हे लक्षात घ्या. अगोदर कसं व्हायचं की जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश असतील किंवा माजी न्यायाधीश असे अशांना संधी. मग तुम्हाला इथं घटक लक्षात ठेवा, अरुण मिश्रा या ठिकाणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सध्या नवीन अध्यक्ष झाले, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती भारतीय संविधान सभेचे जीवित राहिलेले, म्हणजे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1947 झाली लक्षात घ्या, आणि त्यांचे जीवित राहिलेले अखेरचे जे सभासद होते त्यांचं मे 2019 निधन झालं, त्यांचं नाव काय, मे महिन्यामध्ये निधन झालं होतं. तुम्हाला ऑप्शन दिलेत, करेक्ट आन्सर लक्षात ठेवा, TM कालियानन गोंडर हे होते आणि हे अखेरचे सभासद होते संविधान सभेचे, त्यांचं निधन झालं. कधी झालं? 29 मेला झालं, 29 मे 2021 निधन झालं, की जे संविधान सभेचे अखेरचे राहिलेले सभासद त्यांचं निधन झाल्यामुळे चर्चेत होतं. तमिळनाडूमधले ते, तमिळनाडूमधले लक्षात राहू द्या, तमिळनाडूमधले तिरुचेंगोडे हे गाव आहे त्यांचं, तिरुचेंगोडे या गावचे ते होते. तर नाव आहे TM कालियानन गोंडर, यांचं निधन झाल्यामुळे ते चर्चेत होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या अथवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारनं मुख्यमंत्री COVID-19 परिवार आर्थिक सहाय्यता योजना लागू केली? परिवार आर्थिक सहाय्यता योजना म्हटले, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार. करेक्ट आन्सर येतं दिल्ली. दिल्ली राज्यानं काय केलं होतं, मुख्यमंत्री COVID-19 परिवार आर्थिक सहाय्यता योजना. आता कोविडच्या बद्दल ऑपरेशन शील्ड कोणी राबवलं? ऑपरेशन शील्ड म्हटलं तरी सुद्धा उत्तर तुमचं काय पाहिजे, दिल्ली पाहिजे, हे घटक इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबींच्या संदर्भात निपुण भारत उपक्रमाची रचना करण्यात आली? निपुण भारत उपक्रम कशासाठी आहे, तर आता लक्षात घ्या, निपुण भारत म्हणजे केंद्राचं जे शिक्षण मंत्रालय, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं निपुण भारत उपक्रमाला सुरुवात केलेली आहे, ठीक आहे. शिक्षण, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं निपुण भारत कधी केलं, 5 जुलै 2021 या निपुण उपक्रमाची सुरुवात केली. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की जो प्रत्येक मुलगा असेल त्या प्रत्येक मुलाला 2026-27 त्याचं इयत्ता तिसरीपर्यंत वाचन, लेखन, अंकलेखन या विषयामध्ये त्याला आवश्यक असणारी जी क्षमता आहे ती पूर्ण केली पाहिजे. प्रत्येक मुलांना 2026-27 मुलाला त्याच्या इयत्ता तिसरीपर्यंत असणारं वाचन, लेखन, अंकलेखन याच्यामध्ये आवश्यक असणारी क्षमता पूर्ण केली पाहिजे, याच्यासाठी निपुण भारत हा उपक्रम होता. म्हणजे इथं विमा संरक्षण येणार नाही, रस्ते सुरक्षा येणार नाही, डिजिटल सशक्तीकरण येणार नाही, मुलांच्या साक्षरता आणि अंकलेखन क्षमतेमध्ये सुधारणा करणं हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. तर निपुण भारत केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांनी सुरुवात केली होती 5 जुलै 2021 हा घटक तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणती UPI मंचावरून अब्जावधी व्यवहारांचा टप्पा पार करणारी पहिली कंपनी ठरली? UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI. फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम, तर याचं करेक्ट आन्सर आहे फोनपे. फोनपे खूप तेजीत आहे सध्या, त्यांनी 1.3 अब्ज व्यवहार एकूण झाले होते. कधीपर्यंतची आकडे आहे माहिती आहे का, एवढे व्यवहार झाले होते मार्च 2021 पर्यंत त्यांनी फोनपेनं 1.3 अब्ज एवढे एकूण व्यवहार केल्यामुळं ते सध्या चर्चेमध्ये होते, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कझिंड हा भारत आणि डॅश डॅश या देशामधला एक संयुक्त सराव, प्रशिक्षण सराव आहे.
कझिंड हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान आहे? किर्गिझिस्तान, कझाकिस्तान, कुवेत का यापैकी नाही? करेक्ट लक्षात घ्या. तर हे कझिंड म्हणजे काय? तुमचं कझाकिस्तान सोबत असणारा संयुक्त सराव आहे जो अलीकडच्या काळामध्ये चर्चेत होता. आता झालेला जो 2021 मध्ये पार पडला 30 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये हा सराव पार पडला. याची कितवी आवृत्ती होती? 5वी आवृत्ती होती. याची आवृत्ती कितवी होती? 5वी आवृत्ती होती. हे लक्षात घ्या. कझाकिस्तानमध्ये तो पार पडलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं 31 जुलै 2021 रोजी भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा भार स्वीकारला? नौदलाचं उपप्रमुख पद कोणी स्वीकारलं? महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे, तर हे आहेत व्हाईस ॲडमिरल एस एन घोरमाडे यांनी भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा भार स्वीकारला होता. कुणाकडून? तर अगोदरचे जे अशोक कुमार होते अशोक कुमार यांच्याकडून घोरमाडे यांनी पदभार स्वीकारला, त्यामुळे ते चर्चेत होते. पुढचा प्रश्न आहे, कोणती कंपनी इस्रो संस्थेतील औपचारिकपणे करार करणारी, म्हणजे इस्रो संस्थेसोबत औपचारिकपणे करार करणारी पहिली अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप ठरली? स्टार्टअप कंपनी जी सुरुवातीची अंतराळ तंत्रज्ञान ठरली, तर याच्यामध्ये तुम्हाला कॉलिन्स दिले आहे. याचं करेक्ट आन्सर काय येतं? स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस ही पहिली कंपनी ठरली की ज्याने इस्रोसोबत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये स्टार्टअप कंपनी की ज्यांनी करार केला ती होती. मुख्यालय कुठे येतं? याचं हैदराबादला येतं. याचं मुख्यालय कुठे येतं? हैदराबाद या ठिकाणी पाहायला मिळतं. तर लक्षात ठेवा, स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेस. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशिला बसवण्यात आली? राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ. आता हे चर्चेत कुठं होतं? तर अलीगडला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो कार्यक्रम पार पडलेला, आणि ही न्यूज आहे 14 सप्टेंबरची. लक्षात ठेवा, हे नवीन विद्यापीठ आणि इथं त्यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांचं भाषण चर्चेमध्ये राहिलं. ठीक आहे, नरेंद्र मोदी, त्यामुळे अलीगड ठिकाण फक्त लक्षात ठेवा. रिसेंटली झालेलं आहे, राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला? सध्या चर्चेमध्ये होते, तर उत्तर करेक्ट उत्तर सांगतो मी. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा म्हणलं तर सरदार इकबाल सिंग लालपुरा यांनी स्वीकारला. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा किती साली मंजूर झाला? 1992 हे पण इथं लक्षात ठेवा. तर सरदार इकबाल सिंह लालपुरा हे काय आहेत? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार स्वीकारल्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर उभारण्यात आलं? सर्वाधिक उंचीचा हवा शुद्धीकरण टॉवर उत्तर असणार आहे चंदीगड, दिल्ली येणार नाही. जर तुम्हाला असं विचारलं प्रायोगिक तत्वावर, आता हे उभारले की प्रायोगिक तत्वावर आहे, प्रायोगिक तत्वावर किती मीटर उंचीचं आहे? 24 मीटर उंचीचं उभारण्यात आले, 24 मीटर उंचीचं चंदीगडमध्ये. परंतु जर तुम्हाला असं विचारलं भारतातला पहिला स्मॉग टॉवर कुठं उभारण्यात आला, ह्या दोन्ही न्यूज एकदम चर्चेमध्ये होत्या. हा हवा शुद्धीकरण आणि स्मॉग टॉवर, स्मॉग टॉवर म्हटलं तर तुमचं उत्तर आहे नवी दिल्ली. भारतातला पहिला स्मॉग टॉवर कुठं उभारण्यात आला? नवी दिल्लीला उभारण्यात आला. आणि भारतातील सर्वाधिक उंचीचा हवा शुद्धीकरण टॉवर कुठं उभारण्यात आलं? चंदीगडमध्ये उभारण्यात आले. प्रायोगिक तत्वावर सध्या 24 मीटर उंचीचा हा आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, आरोग्य मंत्रालयानं कोरोना विषाणूच्या जे चेंजेस होणारा जसं विषाणू आहे डेल्टा प्लस प्रकाराला काय म्हणून वर्गीकृत केले? तर व्हेरियंट ऑफ अटेन्शन वरी का कन्सर्न. तर हा डेल्टा व्हायरस जो त्याचं रूम ग्रुप बदलतोय त्याच्यासाठी त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हटले. काय म्हटले? व्हेरियंट ऑफ कन्सर्न यानं घोषित केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं लक्ष्य 13 सामने आहे हे शीर्षक असलेले भारताचे अधिकृत ऑलिम्पिक विषयक गाणे लिहिले व गायले? ऑलिम्पिकसाठी असणारं अधिकृत लक्ष्य 13 सामने गाणं कोणी लिहिलं आणि गायलं? त्याचं करेक्ट आन्सर आहे मोहित चव्हाण. कोण चर्चेमध्ये होते? गीतकार मोहित चव्हाण, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेणारे प्रथम तृतीयपंथी खेळाडू ठरलाय? प्रथम तृतीयपंथी खेळाडू कोण की ज्यांना ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला? तर इथं लक्षात ठेवा नाव फक्त, तर हे महत्त्वाचं आहे. इथं लॉरेल हबार्ड हे नाव आहे. लॉरेल हबार्ड म्हणजे कोणत्या देशाचे आहेत? न्यूझीलंड देशाचे आहेत. त्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये भाग घेतला होता आणि हा भाग 87 किलो वजनी गटामध्ये घेतला होता. पण आता आहेत हे तृतीयपंथी, मग त्यांनी कोणत्या गटातून खेळले? ते महिला गटातून खेळले, महिलांच्या गटातून, त्याच्यामुळे चर्चेत होते. तर ऑलिम्पिक खेळामध्ये म्हणजे टोकियो ऑलिम्पिकला जी झालेली ऑलिम्पिक स्पर्धा होती या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे पहिले तृतीयपंथी खेळाडू कोण? लॉरेल हबार्ड, न्यूझीलंडचे, 87 किलो वजन गटामध्ये वेट लिफ्टिंगमध्ये भाग घेतला आणि महिला गटातून
कोणते खेळले होते, ते तृतीयपंथी होते, हा घटक इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण विज्ञान व पर्यावरण केंद्र या संस्थेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांक 2020 याच्यानुसार भारतातला सर्वात राहण्यायोग्य शहर ठरलं? ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांक 2020 भारतातलं सर्वाधिक राहण्यायोग्य शहर कोणतं? बेंगलोर, मुंबई, इंदोर का चेन्नई? करेक्ट आन्सर आहे बेंगलोर. ओके, तुम्हाला शहर विचारले राहण्यायोग्य, तर बेंगलोर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. याच्यामध्ये दोन श्रेणी होत्या, दशलक्ष गट होता, दशलक्ष प्लस गट, त्याच्यामध्ये बेंगलोर पहिल्या क्रमांकावर होता. आणि दशलक्ष गटामध्ये म्हणजे तुम्हाला दशलक्ष असणारा, दशलक्षाहून कमी लोकसंख्या असलेल्या गटामध्ये पण असं वेगळं घटक होतं. एकूण किती शहरांची यादी होती? 111 शहरांची गुणवत्ता यादी यामध्ये जाहीर केली होती. तर बेंगलोर लक्षात ठेवा, ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांकानुसार भारतातलं सर्वात राहण्यायोग्य शहर आहे, की जी रिसेंटली हा अहवाल आला होता आणि यामध्ये ही न्यूज चर्चेमध्ये होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन व्हा, @MPCTeaks हा टेलिग्राम चॅनल आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, जास्तीत जास्त घटक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, थँक्यू.